नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत भूमिउपयोजन या पाठामध्ये ग्रामीण उपयोजन नागरी उपयोजन संक्रमण प्रदेश व उपनगरे या बाबींचा आपण अभ्यास केलेला आहे या भागामध्ये आपण नियोजित शहरे याविषयी माहिती घेऊया तर बालमित्रांनो औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरणाला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी अनेक शहरे निर्माण झाले शहरे हे निर्माण होताना अनियंत्रित पद्धतीने कोणत्याही प्रकारचं नियोजन नसताना शहरांची संख्या जगभरात वाढत गेली कारण शहरामध्ये रोजगारांच्या संधी लोकांना निर्माण झाल्या त्यामुळे ग्रामीण भागातील लोक लोकसंख्येचं स्थलांतर शहरामध्ये झालं आणि शहरा शहरीकरणामध्ये त्या ठिकाणी वाढ झाली शहरी भागात जागेची उपलब्धता हा गंभीर प्रश्न असतो पहा शहरी भागामध्ये जी जागा असते ती जागा मर्यादित असते आणि त्या प्रमाणात लोकसंख्या मात्र अधिक असते म्हणून त्या ठिकाणी जागेची उपलब्धता ही समस्या शहरी भागात असते शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते भूमीउपयोजनामध्ये विविधता असल्यामुळे त्या ठिकाणी मर्यादित जमीन व उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाला आणि मग शहरामधील मर्यादित भूमी म्हणजेच मर्यादित जागा आणि त्या ठिकाणी नियोजित शहरांचा त्यामुळे विचार सुरू झाला म्हणजेच नियोजित शहर म्हणजेच काय तर शहर तयार होण्याच्या अगोदरच म्हणजेच शहराच्या उत्पत्तीपूर्वीच त्या ठिकाणी शहर तयार होण्याच्या अगोदरच उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी भूमिपोजन कसे राहील याबाबत एक नियोजित आराखडा तयार करून त्या ठिकाणी शहराचा विकास साधला जाऊ शकतो ही संकल्पना त्या ठिकाणी विकसित झाली आणि या संकल्पनेनुसार म्हणजेच नियोजित शहर नियोजित शहराच्या उत्पत्तीपूर्वी आराखडा बनून काही शहरे जगामध्ये त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली उदाहरणार्थ सिंगापूर हे शहर तसेच सेऊल हे दक्षिण कोरियामधील शहर आहे झुरीच हे स्वित्झर्लंडमधील शहर आहे वॉशिंग्टन डी सी नावाचं हे अमेरिकेची संयुक्त संस्थानमधलं शहर आहे ब्राझील या नावाचं शहर ब्राझील देशामधील आहे आणि आपल्या भारतामधील चंडीगड व भुवनेश्वर हे दोन शहरे आहेत की या शहरांची निर्मिती करताना त्यांचा अगोदर आराखडा तयार केला गेला त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या भूमीचा जागेचा विचार करून त्या ठिकाणी या शहरांची निर्मिती करण्यात आली म्हणून या शहरांना नियोजित शहरे असे म्हणतात मग नियोजित शहराचे आपल्या देशातील चंदीगड आणि भुवनेश्वर हे दोन उदाहरणं तुम्ही लक्षात ठेवा आणि जगामधली तर नियोजित शहरंसुद्धा लक्षात ठेवून त्या ठिकाणी भूमी उपयोजन यावर मर्यादित जागेवर समस्या जी निर्माण झाली मर्यादित जागेची त्याच्यावर उपाय म्हणून हे नियोजित शहरं त्या ठिकाणी उदयास आलेले आहेत धन्यवाद